विविध देशात विक्रीस बंदी असलेल्या कीटकनाशकांना भारतात परवानगी देण्यात आली. या कीटकनाशकांच्या वापराने यवतमाळ जिल्ह्यात 23 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. या कीटकनाशकांच्या वापराने यवतमाळ जिल्ह्यातील 23 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. सदर प्रकरणात महाराष्ट्र असोसिएशन ऑफ पोस्टसाइट पॉइंट्स झंड पर्सन तसेच पोस्टसाइट ऍक्शन नेटवर्क इंडिया या संघटनांनी शेतकऱ्यांच्या वतीने थेट स्वित्झर्लंडमधील न्यायालयात दावा दाखल केला. या प्रकरणात आता स्विस सरकारने मानवी मूल्यांच्या आधारावर शेतकऱ्यांच्या वतीने केस लढणाऱ्यांना न्यायालयीन कामकाजासाठी लागणारा खर्च देण्याचा निर्णय घेतला आहे. एकीकडे त्यांच्या देशातील सिजेंटा कंपनीच्या विरोधात न्यायालयीन लढाई लढण्यासाठी स्विस सरकारने मदत देऊ केली, तर तिथे बंदी असलेल्या कीटकनाशकांना भारतात मात्र विक्रीची खुली परवानगी देण्यात आली आहे. अशी परवानगी देणे म्हणजेच मोदी सरकारने कीटकनाशक कंपन्यांना हाताशी धरून शेतकऱ्यांच्या मृत्यूचा सौदा केला असल्याची टीका महाराष्ट्र असोसिएशन ऑफ पोस्टसाइट पॉइझन पर्सन चे निमंत्रक देवानंद पवार यांनी केली आहे. कीटकनाशकांचा शेतात वापर करीत असताना 23 शेतकऱ्यांचा विषबाधाने मृत्यू झाला होता. या व्यतिरिक्त जवळपास 800 शेतकरी तसेच शेतमजूर सुद्धा गंभीर बाधित झाले होते. या संदर्भात भारतातील सरकारने कीटकनाशक बनविणाऱ्या विविध कंपन्यांविरुद्ध कुठलीच ठोस कारवाई केली नाही, त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यात फवारणी करताना मृत पावलेल्या 2 शेतकऱ्यांच्या पत्नीच्या वतीने तसेच जखमी झालेल्या शेतकऱ्यांच्या वतीने जबाबदार कीटकनाशक बनविणाऱ्या सिजेंटा या कंपनीविरुद्ध महाराष्ट्र असोसिएशन ऑफ पोस्टसाइट पॉइंट्स पर्सन चे देवानंद पवार तसेच पोस्टसाइट ऍक्शन नेटवर्क इंडिया चे डॉक्टर नरसिंह रेड्डी यांनी जून 2021 मध्ये सिजेंटा कंपनीचे हेडक्वार्टर असलेल्या स्विस मधील न्यायालयात दावा दाखल केला. प्रथम स्विस येथील न्यायालयीन धोरणानुसार तडजोड करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र कंपनीने नकार दिल्याने आता ही केस न्यायालयात सुरू झाली आहे. ही केस लढणारे भारतातील रहिवासी असून अत्यंत गरीब आहे. दुसरीकडे स्विस मध्ये केस लढताना त्यांना मोठ्या प्रमाणात खर्च येत आहे, त्यामुळे स्विस सरकारने मानवी मूल्यांच्या आधारावर या केस साठी लागणारा खर्च स्वतः करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या वतीने तक्रार करणाऱ्या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. हे एक न्यायालयीन प्रक्रियेतील मोठे उदाहरण आहे. आम्हाला या निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे. ज्यांनी आतापर्यंत स्विस न्यायिक व्यवस्थेचे दरवाजे ठोठावण्याचे स्वप्न पाहिले नाही त्यांनाही यामुळे प्रोत्साहन मिळणार आहे. या यशामुळे आमच्या न्याय व्यवस्थेवरील विश्वास वाढल्याची प्रतिक्रिया डॉक्टर नरसिंह रेड्डी यांनी व्यक्त केली आहे. एवढेच नव्हे तर यवतमाळ जिल्ह्यातील कीटकनाशकांच्या फवारणी दरम्यान मृत पावलेल्या शेतकऱ्यांचा परिवार तसेच जखमी झालेल्या शेतकऱ्यांनी सुद्धा या निर्णयाचे स्वागत केले आहे. अनेक देशात बंदी असलेले कीटकनाशक भारतात खुलेआम विकले जात आहे. या कीटकनाशकामुळे दरवर्षी मोठ्या संख्येत शेतकऱ्यांचा मृत्यू होतो. हे सर्व माहीत असतानाही भारतातील मोदी सरकार कुठलाही ठोस निर्णय घ्यायला तयार नाही. शेतीवर आधारित अर्थव्यवस्था असतानाही भारतातील शेतकऱ्यांच्या या दुरावस्थेला मोदी सरकार जबाबदार आहे. स्विस सरकारने घेतलेला निर्णय बघून तरी केंद्र सरकारने भारतातील पर्यावरण तसेच मनुष्याच्या रक्षणासाठी कीटकनाशकाबाबत नवीन नीती तयार करणे गरजेचे वाटते.